गेल्या 8 वर्षांपासून परदेशी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेला गोव्यातील सनबर्न फेस्टिवल यंदाच्या वर्षी हवेली इथल्या केसनन इथे भरवण्यात येणार आहे. ह्या फेस्टिवलला हिंदू जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटना, माहिती सेवा समिती आणि स्थानिक शिवसेना, भाजपा, शेतकरी यांनी विरोध केला. पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातल्या केसनन गावात होणाऱ्या सनबर्न फेस्टिवलला हिंदू जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वादी संघटना, माहिती सेवा समिती आणि स्थानिक शिवसेना भाजपा पदाधिकाऱ्यांनी विरोध केलाय. तुमचं मला असं सांगायचंय की हा जो कार्यक्रम होतोय तो 200 ते 400 करोड रुपयाचा होतोय. या कार्यक्रमामध्ये लाखो रुपये उधळले जाणारे हे पैसे त्यांच्याकडे येणार कुठून? सर्वसामान्य जनतेचं जर पाहिलं तर 2000 रुपयाचे सुद्धा त्यांच्याकडे सर्वसामान्य जनतेला 2000 रुपये सुद्धा खर्च करायचे ऐपत नसताना बँकेमधून त्यांना पैसेही मिळत नाही. आणि एवढे साधारणतः समजतंय तिथं की 1 लाखापर्यंत 500 हे रोख रकमा लोक घेऊन कुठून येणार आहेत? शेतकऱ्यांचं जर पाहिलं तर बाजार भाव मिळत नाही, बाजारामध्ये शेतीमाल नेला तर पैसे मिळत नाही. सर्व जनता हैराण झालेली आहे. आणि एवढा मोठा कार्यक्रम केसनन गावामध्ये होतोय, या कार्यक्रमासाठी पैसे आले कुठून? सदरचा कार्यक्रम हा गोवा सरकारने हद्दपार केल्यानंतर हा महाराष्ट्रातील केसनंद येथील गट क्रमांक 60 आणि 59 यामध्ये घेतला जात आहे. तर सदरचा कार्यक्रम घेत असताना जागा मालकांची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता हा सदरचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता तिथे गौण खनिज उत्खननाचा मोठ्या प्रकारे सुरू आहे. त्याबाबत आम्ही मंडलाधिकाऱ्यांकडे तक्रार केली, त्यानुसार तिथे पंचनामा देखील झाला. पंचनामा झाल्यानंतर 567 ब्रास इथे उत्खनन झाले, त्याबाबतचा अहवालही मंडलाधिकारी यांनी दिला. त्यानुसार कारवाईसाठी पुढे तहसीलदारांकडे देखील रवाना झालेलं आहे. आता याबाबत आम्ही NGTकडे देखील दाद मागणार आहोत. मुळात सनबर्न हा कार्यक्रम आमच्या इथे जोगेश्वरी मातेच्या मंदिराच्या आवारात होत आहे. आमची ती कुलदेवता आहे. त्या ठिकाणी हिंदू धर्म संस्कृती प्रमाणे त्या कार्यक्रमाला आमच्या संपूर्ण ग्रामस्थांचा विरोध आहे. मुळात तो कार्यक्रम पूर्ण बेकायदेशीर आहे. त्या ठिकाणी शासनाची कुठली परवानगी नाही घातला. मोठ्या प्रमाणात डोंगर फोडलेला आहे. त्या ठिकाणी उद्या काही अघटित घटना घडल्या तर त्याला पूर्ण शासन जबाबदार आहे. शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता शेतात त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. त्यामुळे तो कार्यक्रम या ठिकाणी आमचा त्या कार्यक्रमाला माहिती सेवा समितीच्या माध्यमातून आणि येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीनं त्याला विरोध राहील. आतापर्यंत आपण केसनगावनी किंवा ग्रामपंचायतने त्यांना कुठली परवानगी दिलेली नाही आहे. त्यासाठी आपण विशेष ग्रामसभा सोमवारी घेतलेली आहे, सविस्तर गेला. आणि त्या ग्रामसभेत ग्रामस्थ जो निर्णय घेतील तसंवर ते आपण शासनाला कळवणार आहे. BDO असतील किंवा कलेक्टर साहेब असतील त्यांना आपण पत्र देणार आहे. गेल्या 8 वर्षापासून हा महोत्सव परदेशी पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे. गोव्यात हा महोत्सव होत असे. गोव्यातल्या नार्कोटिक्स डिपार्टमेंटनं या फेस्टिवलवर कारवाई केल्यानंतर आता हा फेस्टिवल पुण्यात आयोजित करण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या महोत्सवावर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. या गावापासून जवळ 7 किलोमीटर अंतरावर भारतीय संस्कृतीत ईश्वरप्राप्तीसाठी संगीत आणि नृत्य या कला उदयाला आल्या. या दोनची देवता असणाऱ्या साक्षात शिवाच्या समोरच या कलांची अशी घोर विटंबना करण्यात येते. धर्म विसरलेल्या सध्याच्या लोकप्रतिनिधींना हे लक्षात येत नाही, पण संस्कृती रक्षणासाठी कार्यरत असलेले हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते देवता आणि संस्कृती यांची अशी विटंबना होऊ देणार नाहीत, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. केसनंद हे स्थळ पुण्यातील संरक्षण खात्याच्या विमानतळाच्या जवळ आहे, त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही या कार्यक्रमाला विरोध करण्यात येतोय. गेल्या अनेक वर्षापासून गोव्यामध्ये हा सनबर्नचा कार्यक्रम होत आहे. तिथे आयोजक दरवेळेला सांगतात की हा ड्रग फ्री इव्हेंट असेल म्हणून, पण प्रत्येक वेळेला पोलिसांना तिथे अनुभवायस मिळाले की तिथे अनेक व्यसनी लोक आढळतात, अनेक प्रकारची व्यसनं चालतात, गर्द किंवा ड्रग्ससारखी द्रव्यसुद्धा तिथे घेतली जातात. मध्यंतरी पोलिसांना असं सापडलं की कॅन्टॅमिन नावाच्या 450 बाटल्या ज्या महिलांचं लैंगिक शोषण करणारा ड्रग आहे ते देखील तिथे पोलिसांना आढळलेलं आहे. आणि याची दखल कुठेतरी सगळ्या ग्रामस्थांनी तिथल्या घेतलेली आहे आणि त्यांनी विरोध केलेला आहे. याला तिथे ड्रग घेऊन एक मुलगी नेहा बहुगुणा नावाची मुलगी तिथे मृत्यूमुखी देखील पडलेली आहे, तसे वैद्यकीय अहवाल देखील आहेत. आणि असा हा कार्यक्रम आज इकडे वाघोलीच्या क्षेत्री केसनन गावामध्ये होत आहे. करण्यासाठी केसनन गावनी ग्रामसभा आयोजित केलेली आहे. ग्रामसभेमध्ये जो निर्णय होईल त्याप्रमाणे केसनन गावचे ठरलं तर आंदोलन छेडण्याचा सुद्धा प्रयत्न आहे. सनबर्न संदर्भामध्ये असं कळतंय तिथं नशिले पदार्थाचे सेवन होणार आहे, अतिसेवन होणार आहे आणि असं होऊन तरुण पिढी बर्बाद होणार असेल
तर त्या कार्यक्रमाला आमचा पूर्णपणे विरोध असतो. हे कार्यक्रम स्थळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळापासून फक्त 8 किलोमीटरवर दूर आहे. ज्ञानेश्वरांच्या समाधीस्थळापासून 25 किलोमीटरवर दूर आणि थेऊरच्या अष्टविनायक गणपतीपासून केवळ 7 किलोमीटर दूर आहे. तसंच या गावात जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे. मंदिराचं पावित्र्य धोक्यात येऊ नये तसंच कायदा सुव्यवस्था राखण्यात यावी त्यासाठी या सन्मान फेस्टिवलला विरोध करण्यात येतोय. यावेळी आंदोलनकर्त्यांमध्ये अभिनेते शरद पोंक्षे हे देखील सहभागी झाले होते. हिंदुत्वनिष्ठांच्या असलेल्या तीव्र विरोधामुळे संस्कृतीला गालबोट लावणारा हा महोत्सव बंद करण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून मंत्री, आमदार, खासदार आदींना विनंती करण्यात आली. त्यापैकी प्रत्येकानंच याची चौकशी करण्याचं आश्वासन दिलंय. हिंदुत्वनिष्ठ शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी, माहिती सेवा समितीनं या महोत्सवाला कडाडून विरोध केलाय. पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी सुरेश वांडेकरसह पियुष बागडे. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, वाघोली, पुणे.